मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 1 सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्यामध्ये आपण आज पार्ट 2 पाहतो आहे. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्री म्हणजे काय किंवा केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, त्याचबरोबर मॅटर म्हणजे काय आणि मॅटरचे जे दोन टाईप्स आहेत प्युअर सबस्टन्सेस मिक्सचर्स, तर यांना आपण ओळखायचं कसं किंवा प्युअर सबस्टन्स काय असतात आणि मिक्सचर्स काय असतात, सोबतच मेटल्स नॉन मेटल्स यांच्या प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्स कंपाऊंड्स वगैरे सगळं काही आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. सो लेट अस स्टार्ट. आज आपण पाहणार आहोत स्टेट्स ऑफ मॅटर. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या होती ज्या काही सगळ्या गोष्टी असतात, ज्या काही सगळ्या सबस्टन्सेस असतात, त्यांना आपण मॅटर म्हणतो. मग ते मॅटर सॉलिड स्टेटमध्ये असो, लिक्विड स्टेटमध्ये असो किंवा गॅशियस स्टेटमध्ये असो, किंवा अजून एक स्टेट आहे ती म्हणजे प्लाझ्मा स्टेट, की ज्यामध्ये मॅटर जे असतात ते जेल लाईक स्ट्रक्चरमध्ये असतं, जेल लाईक किंवा ज्याच्यामध्ये वॉटरचं प्रपोर्शन कमी असतं म्हणजे जेल लाईक स्ट्रक्चरमध्ये असतं. सो यू आर ऑल्सो अवेअर दॅट मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट्स, दॅट इज गॅस, लिक्विड, सॉईल. याचं तुम्ही सॉलिड याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, दॅट इज गॅसचं एक्झाम्पल तुम्ही वेपर देऊ शकता वॉटर वेपर, लिक्विडचं एक्झाम्पल वॉटर देऊ शकता आणि सॉलिडचं एक्झाम्पल आईस. ओके, सो यू आर गोईंग टू लर्न अबाउट दीज स्टेट्स इन युनिट 3 चॅप्टर नंबर 10. चॅप्टर नंबर 10 तुम्हाला याबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहेच. सो इन सॉलिड्स कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स आर टाईटली हेल्ड इन परफेक्ट ऑर्डर अँड देअरफॉर सॉलिड पजेसेस डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. तुम्ही जर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तू पाहिल्या तर ज्या सॉलिड वस्तू आहेत त्यांना एक डेफिनेट शेप आहे, मग पेन असो, पेन्सिल असो आणि वॉट एवर पुस्तक वगैरे जे पण तुमच्या आजूबाजूला असेल तर ते सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्यांना पर्टिक्युलर शेप आहे. कसं आहे, पुस्तक आज रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे आणि उद्या ते सर्क्युलर शेपमध्ये होणार आहे असं आहे का, तर नाही. त्याचा जो डेफिनेट शेप ठरलेला आहे तो कंटिन्यू राहणार आहे जर आपण काही केलं नाही तर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी सांगितलेलं आहे की जे सॉलिड असतात त्या सॉलिड सबस्टन्सेसमध्ये जे पार्टिकल्स असतात किंवा जे मॉलिक्युल्स असतात तर ते टाईटली फिटेड असतात. म्हणजे काय, सपोज की हे मॉलिक्युल्स आहेत तर ते एकदम जवळजवळ आणि व्हेरी क्लोज असतात. आता या ठिकाणी पण असणारच आहेत. ओके, सो अशा पद्धतीने ते मॉलिक्युल्स असणार आहेत एकदम टाईटली आणि एकदम जवळजवळ. ओके, कुठेही मध्ये त्यांच्यामध्ये जागा नसणार आहे आणि त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन म्हणजे या दोन ॲटम्समध्ये जे पण इंटरॅक्शन असणार आहे ते खूप टाईट असणार आहे. सो हे अशा पद्धतीने सॉलिडचं स्ट्रक्चर असतं आणि अशा पद्धतीने ते एकदम टाईटली बॉन्डेड असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप टाईट असल्यामुळे यांना डेफिनेट शेप असतो. ओके, सो आय होप की तुम्हाला डेफिनेट शेप किंवा टाईट सबस्टन्सेस काय असतात किंवा मॉलिक्युल्स असतात ते कळलं असेल. नेक्स्ट आहे लिक्विड कंटेंट्स पार्टिकल्स क्लोज टू ईच अदर अँड दे कॅन मूव अराउंड विदिन द लिक्विड. आता तुम्ही जर पाहिलं वॉटर सपोज आपण घेऊया, तर वॉटरला आपण ज्या सॉलिड मटेरियलमध्ये टाकू, ज्या शेपमध्ये टाकू, तो शेप ते घेतं. कसं काय, तर आपण जर पाहिलं तर सपोज की हे आहे लिक्विड, याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असतात तर ते इतके जवळ नसतात, थोडेसे दूर असतात. म्हणजे जर आपण सॉलिडमध्ये पाहिलं तर ते प्रचंड जवळजवळ असतात, पण जर आपण लिक्विड सबस्टन्सेस पाहिलं तर त्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तर तो सॉलिडपेक्षा कमी असतो. ओके, याच्यामुळे हे सबस्टन्सेस जे असतात किंवा हे मॉलिक्युल्स जे असतात तर ते एकमेकांपासून दूर अंतरावरती असतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकांमध्ये हलू शकतात. आता हा मॉलिक्युल इथे वगैरे असं हलू शकतो, पण जर आपण सॉलिडमध्ये पाहिलं तर ते ऑलरेडी एवढे जवळजवळ असतात की ते एकदम हलूच शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं शेप पण हलू शकत नाही आणि ते डेफिनेट शेपमध्ये डेफिनेट व्हॉल्यूम त्यांचं राहतं. पण जर आपण लिक्विडमध्ये पाहिलं तर ते हलू शकतात. आता हा मॉलिक्युल इथे सरकू शकतो, हा इथे सरकू शकतो आणि त्याच्यामुळे सॉलिडपेक्षा लिक्विड जे आहे तर त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असल्यामुळे ते सबस्टन्सेस असतात तर ते स्वतःचं शेप किंवा स्वतःचं व्हॉल्यूम चेंज वगैरे करू शकतात. आणि जर आपण गॅशियसमध्ये पाहिलं तर ते एकदम सोशल डिस्टन्सिंग ठेवून असतात. म्हणजे कसे, तर या ठिकाणी इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल, एकदम सोशल डिस्टन्सिंग ठेवून, तर अशा पद्धतीचे ते मॉलिक्युल्स असतात. आता गॅशियसमध्ये जर एवढे लांब मॉलिक्युल असतील तर अर्थातच गॅशियसला शेप येणं वगैरे असला काही प्रकार नसणारच आहे आणि त्याच्यामुळे हवेला वगैरे कोणताही शेप नसतो. का तर गॅशियस स्टेटमध्ये जे काही सबस्टन्सेस असतात त्यांच्यामधल्या मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रचंड कमी असतो आणि त्यामुळे ते खूप दूर अंतरावर असतात आणि म्हणून हा जो मॉलिक्युल आहे हा इथे कुठेही फिरू शकतो तो आणि त्याच्यामुळे कोणत्याही गॅशियस स्टेटमधल्या सबस्टन्सला पर्टिक्युलर शेप नसतो. हे तर आपण 7वी 8वीमध्ये आय थिंक की पाहिलेलं आहेच, त्याच्यामुळे जास्त एक्सप्लेन करायची काही गरज नाही आहे. आणि या ठिकाणी हां, जसं की मी तुम्हाला सांगितलं की गॅशियस स्टेटमध्ये जे सबस्टन्सेस असतात त्यांच्यामध्ये शेप आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कम्पेअर टू लिक्विड आणि सॉलिडपेक्षा खूप कमी असतं आणि मोस्टली त्यांना शेप नसतोच. नेक्स्ट आहे, 3 स्टेट्स ऑफ मॅटर आर इंटरकन्वर्टिबल बाय चेंजिंग द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर. आता हे जे तिन्ही स्टेट्स आहेत तर ते इंटरकन्वर्टिबल आहेत. म्हणजे काय, तर आता वॉटर जे आहे तर ते लिक्विड स्टेटमध्ये आहे, त्याला जर आपण हीट दिली तर त्याचा चेंज कोणामध्ये होणार, गॅशियस स्टेटमध्ये, म्हणजे त्याचं वेपर तयार होणार. म्हणजे काय केलं, पाण्याने स्टेट चेंज केली, लिक्विडचं गॅशियस झालं. म्हणजे अशाच पद्धतीने
स्टेट्स ज्या असतात त्या त्या कन्व्हर्टेबल असतात. आपण जर त्यांना टेम्परेचर प्रेशर दिलं तर त्यांचं कन्व्हर्जन होऊ शकतं. आता जर आपण लिक्विडला कोल्ड टेम्परेचरवर ठेवलं तर त्याचा फॉर्म कशामध्ये होणार, सॉलिडमध्ये, म्हणजेच वॉटरचं आईस होणार. म्हणजेच या ठिकाणी जर आपण टेम्परेचर जास्त दिलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅशियस स्टेटमध्ये होतं, टेम्परेचर कमी दिलं लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेटमध्ये होतं. ओके, सो अशा पद्धतीने एखादा ऑब्जेक्ट स्वतःचा म्हणजे ज्या स्टेटमध्ये तो आहे त्या स्टेटमधून इतर स्टेटमध्ये देखील जाऊ शकतो. आता जे नेफ्थल बॉल्स असतात म्हणजे जे डांबर गोळ्या वगैरे असतात त्या काय त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, त्या सॉलिडमध्ये असतात, पण कालांतराने त्याचं कन्व्हर्जन डायरेक्ट गॅशियस स्टेटमध्ये होतं. तर अशा पद्धतीने एखादा ऑब्जेक्ट स्वतःचं स्टेट पण बदलू शकतो. एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा ऑब्जेक्ट ज्या स्टेटमध्ये आहे ती स्टेट पण तो बदलू शकतो. सो नेक्स्ट आहे क्लासिफाय दी फॉलोविंग ॲज एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. या ठिकाणी तुम्हाला काही एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स मिक्स दिलेले आहेत, तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. मर्क्युरिक ऑक्साईड म्हणजे काय, मर्क्युरी आणि ऑक्साईड म्हणजे हे काय आहे, एक प्रकारचं कंपाऊंड आहे. हेलियम गॅस हे एलिमेंट आहे. वॉटर पण कंपाऊंड आहे, H2O. नेक्स्ट आहे टेबल सॉल्ट, NaCl, म्हणजे हे पण एक प्रकारचं आयोनिक कंपाऊंड आहे. आयोडीन जर आपण पाहिलं तर हे एलिमेंट आहे. मर्क्युरी पण फक्त मर्क्युरी असेल तर एलिमेंट, मर्क्युरिक ऑक्साईड असेल तर कंपाऊंड. ऑक्सिजन जे आहे तर ते एलिमेंट आहे. नायट्रोजन पण एलिमेंट आहे. ओके, सो आफ्टर दॅट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. आता आपण पाहिलं की मॅटरला केमिकल प्रॉपर्टीज असतात, फिजिकल प्रॉपर्टीज असतात, आणि डिपेंडिंग ऑन दी कंडिशन त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बदल घडून येतो. सो या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यांचं मेजरमेंट कसं केलं जातं हे आपण पाहणार आहोत. आता इथे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, बर्निंग ऑफ मॅग्नेशियम वायर. तुम्हाला माहिती आहे की जर मॅग्नेशियम बर्न झालं तर ते बर्न होत असताना कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फ्लेम असेल किंवा कसे दिसते हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. डिफरंट काइंड्स ऑफ मॅटर हॅव कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. प्रत्येक मॅटरचे स्वतःचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असणार आहेत. विच कॅन बी क्लासिफाईड इन टू टू कॅटेगरीज, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज. आणि कोणत्याही मॅटरच्या प्रॉपर्टीज, कोणत्याही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आपण दोन पद्धतीने क्लासिफाय करतो, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, आपण जे सहजासहजी पाहू शकतो, मग एखाद्या सबस्टन्सचा कलर कसा आहे, किंवा जसं की आपण पाहतो की ॲल्युमिनियम आहे, सपोज की एखादा ॲल्युमिनियमचं मॅटर आहे तर त्याचा कलर कसा आहे, तर सिल्वर व्हाईट असतो. मग ते आपण त्याच्यावरती कोणती रिॲक्शन केली का, नाही केली, म्हणजे कोणतीही रिॲक्शन न करता, कोणतीही केमिकल रिॲक्शन न घडवून आणता, ज्या काही आपल्याला मॅटरच्या प्रॉपर्टीज पाहायला मिळतात त्यांना आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. मग त्यांचा कलर असो, त्यांचा मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉईंट असो. आता जेव्हा आपण वॉटरचा बॉइलिंग पॉईंट म्हणतो आहे की 100 डिग्री सेल्सिअस आहे, तर त्यासाठी आपण कोणती रिॲक्शन केली का, नाही. जस्ट आपण वॉटरला काय केलं, हीट केलं, पण ती रिॲक्शन नाही आहे, त्याला आपण रिॲक्शन नाही म्हणू शकत. फक्त जेव्हा आपण वॉटरला हीट करतो आहे तर वॉटरला हीट केल्यानंतर आपल्याला त्याचा बॉइलिंग पॉईंट मिळणार आहे, म्हणजे कोणतीही केमिकल रिॲक्शन न घडवून आणता आपल्याला त्याचा बॉइलिंग पॉईंट मिळाला. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचा, एखाद्या मॅटरचा बॉइलिंग पॉईंट असो, मेल्टिंग पॉईंट असो, त्याचा कलर असो, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते येणार आहेत फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये, कारण त्यासाठी आपण कोणतीही केमिकल रिॲक्शन घडवून आणत नाही. मग केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय येणार, ते सबस्टन्स कोणाशी रिॲक्ट करत आहे, ते ॲसिडिक आहे का बेसिक आहे, हे सगळं केमिकल प्रॉपर्टीजमध्ये येणार. कारण जेव्हा आपण एखादा सबस्टन्स ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे ठरवणार, तेव्हा अर्थातच त्याला एकतर लिटमस पेपर वापरावा लागणार किंवा इतर केमिकल रिॲक्शन्स घडवून आणावे लागणार. मग यासाठी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो. ओके, सो फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्व्ड विदाऊट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज त्या असतात की जे आपण मेजर करू शकतो किंवा आपण त्याचं निरीक्षण करू शकतो कोणतंही केमिकल कंपोजिशन घडवून न आणता. ओके, मग त्यामध्ये कलर असेल, ऑर्डर म्हणजे त्या सबस्टन्सचा, त्या मॅटरचा वास असेल, त्याचा मेल्टिंग पॉईंट असेल किंवा बॉइलिंग पॉईंट असेल, त्याची डेन्सिटी असेल, डेन्सिटी म्हणजे काय, घनता. ओके, आफ्टर दॅट एक्सेट्रा आर फिजिकल प्रॉपर्टीज. या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. केमिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज वेअर सबस्टन्सेस अंडरगो अ केमिकल चेंज अँड देअर बाय एक्सिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, ज्या ठिकाणी ते पर्टिक्युलर सबस्टन्सेस किंवा मॅटरमध्ये काहीतरी केमिकल चेंज होतो आणि त्यामुळे ते काहीतरी त्यांच्या केमिकल कंपोजिशनमध्ये पण चेंज होतो आणि त्याच्यावरून ज्या काही प्रॉपर्टीज आपल्याला कळतात त्यांना आपण म्हणतो केमिकल प्रॉपर्टीज. एक्झाम्पल असं आहे की जेव्हा कोळसा आपण बर्न करतो एअरमध्ये, तर कोळसा बर्न केल्यानंतर अर्थातच कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच कोळसा आपण बर्न केला, काहीतरी रिॲक्शन झाली आणि त्यामधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळालं. नेक्स्ट आहे की मॅग्नेशियम वायर जेव्हा एअरमध्ये आपण बर्न करतो इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तेव्हा आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड मिळणार. जसं की या ठिकाणी फिगर नंबर 1.1 तुम्हाला दाखवलेलं आहे की जेव्हा आपण मॅग्नेशियम वायरला इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इन द प्रेझेन्स ऑफ एअर बर्न करतो आहे, तेव्हा आपल्याला त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड मिळणार. अर्थातच या ठिकाणी ऑक्सिजनसोबत मॅग्नेशियमची रिॲक्शन होणार आहे. सो या सगळ्या झाल्या केमिकल प्रॉपर्टीज.
आता प्रॉपर्टीजचं मेजरमेंट कसं करायचं, मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटिव इन नेचर. आता क्वांटिटिव म्हणजे काय, की आपण असं मोजतो ना की सपोज आपण 10 ग्राम घेतलेलं आहे मॅग्नेशियम, ओके, मग त्याचबरोबर आपण जर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये मेजरमेंट, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये कसं मेजरमेंट करतात की आपण जसं की 10 ml वॉटर घेतलं, सो हे काय झालं फिजिकल प्रॉपर्टीजचं मेजरमेंट. तर अशाच पद्धतीने मेजरमेंट केलं जातं क्वांटिटेटिव्ह मेथडने. वेन यू मेजर समथिंग, जेव्हा तुम्ही काहीतरी मेजर करता, यू आर कम्पेरिंग इट विथ सम स्टँडर्ड. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं मेजरमेंट करत आहात तेव्हा तुम्ही त्याचं कम्पेअर करताय की हां आपल्याकडे 1 फूटची स्केल आहे आणि माझ्याकडे 1 फूटची मॅग्नेशियमची वायर आहे, सो तुम्ही कम्पॅरिझन करता आहात, ओके. सो द स्टँडर्ड क्वांटिटी इज रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग. आणि स्टँडर्ड क्वांटिटी रिप्रोड्युसिबल असते आणि अनचेंजिंग, कधीही चेंज न होणारी अशी असते, ओके. नेक्स्ट 1 मिनिट. हां, मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम एक्सेट्रा आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. मग क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज कोणत्या असतात, तर मास असो, एखाद्या मॅटरचं मास किती आहे, एखाद्या मॅटरची लेंथ किती आहे, त्याचा एरिया किती आहे, त्याच्यावर किती प्रेशर अप्लाय केलं जाऊ शकतं किंवा तो मॅटर एखाद्या गोष्टीवर किती प्रेशर अप्लाय करू शकतो, त्या मॅटरचं व्हॉल्यूम काय आहे, आणि टाईम, टाईम कशासाठी, टाईम एक वेगळा फॅक्टर आहे की ते किती किती टाईममध्ये ते चेंज होईल किंवा रिॲक्शन घडून आणेल, तर त्यासाठी टाईम, प्रत्येक गोष्टीसाठी टाईम ॲप्लिकेबल नाही आहे. सो आर क्वांटिटेटिव्ह हे सगळे कसे आहेत, क्वांटिटेटिव्ह इन नेचर, म्हणजे सगळे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट्स आहेत. एनी क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट इज एक्सप्रेस्ड बाय अ नंबर फॉलोड बाय युनिट्स इन विच इट इज मेजर. कोणताही क्वांटिटेटिव्ह मेजर जे आहे, कोणतेही क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट असो, तर ते आपण याच युनिटमध्ये एक्सप्रेस करतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की माझ्याकडे 1 फूटची मॅग्नेशियमची वायर आहे किंवा माझ्याकडे 10 ml कोणाचं पण सॉल्युशन आहे, मग ते कुठलं पण आपण घेऊ शकतो, कुठलं पण सॉल्युशन माझ्याकडे 10 ml आहे. आफ्टर दॅट, फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ अ क्लासरूम कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज 10 meters. आपण क्लासरूमची लेंथ जर मोजतोय, अर्थातच आपण मीटरमध्ये मोजणार, कारण किलोमीटर एवढे लांब जास्त क्लासरूम नसतात. सोबतच जर आपण मिलीमीटरमध्ये मोजलं तर एवढेही छोटे क्लासरूम नसतात. मग एखादा मॅटर किंवा एखादी सबस्टन्स किंवा एखादी रूम किंवा एखादी प्लेस कशामध्ये मोजायची, ह्यासाठी काहीतरी युनिट्स आहेत. मग या ठिकाणी आपण 10 meters क्लासरूम मोजतोय, ह्यासाठी मीटर हे एक मेजरमेंट वापरले, मीटर हे एक युनिट वापरलेलं आहे. सो या ठिकाणी मीटर काय आहे, लेंथचं युनिट आहे, ओके. 10 जो नंबर आहे, तर तो 10 नंबर आपण 10 km पण बोलू शकतो, पण क्लासरूम 10 km मोजणं शक्य आहे का, किंवा एवढं मोठं क्लासरूम असू तरी शकतं का, नाही. मग ऑब्विसली आपल्याला या ठिकाणी योग्य युनिट वापरावं लागणार आहे. द स्टँडर्ड्स आर चूजन ऑब्लिगेटरीली विथ सम युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया. आणि हे जे स्टँडर्ड्स आहेत हे कसे, मग आपल्याला कसं कळणार की बाबा क्लासरूम 10 km आहे का 10 meters आहे का 10 mm आहे, तर त्यासाठी पण युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया आहे की बाबा एवढी लेंथ असेल तर आपण ते मीटरमध्येच मोजलं पाहिजे, छोटं असेल तर आपण ते मिलीमीटरमध्येच मोजलं पाहिजे. असं नाही की फक्त मिलीमीटर आणि किलोमीटर एवढेच मेजरमेंट्स आहेत, डेसीमीटर आहे, डेकामीटर आहे, बरेचसे मेजरमेंट्स आहेत. आणि आय होप की तुम्ही ते सगळे मॅथ्समध्ये पाहिलेले आहेत, 7th-8th standardपर्यंत पाहिले असतील. सो आता या ठिकाणी आपल्याला युनिट्स म्हणजे काय याची एक डेफिनेशन पाहायला मिळते. द आर्बिट्रॅलीली डिसायडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड युनिट्स. म्हणजेच रँडमली डिसायडेड आणि युनिव्हर्सली पूर्ण जगासाठी ॲक्सेप्टेड असले पाहिजेत असे जे काही स्टँडर्ड मेजरमेंट्स असतात त्यांना आपण युनिट्स म्हणतो. जसं की आपण मीटर म्हणतो आहे किंवा किलोमीटर म्हणतो आहे, तर मीटर किंवा किलोमीटर हे पूर्ण वर्ल्डमध्ये जर आपण गेलो तर सगळ्यांना माहिती असणार म्हणजे कसं आहे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे, ओके. सो देर आर सेव्हरल सिस्टम्स इन विच युनिट्स आर एक्सप्रेस्ड ॲज CGS, FPS अँड MKS. आता हे काय आहे CGS, FPS आणि MKS, तर पहा CGS हा जो शब्द आहे यामध्ये 3 units येत आहेत. कोणते कोणते, तर C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्राम आणि S म्हणजे सेकंड. जसे की C म्हणजे सेंटीमीटर आपण लेंथ काउंट करण्यासाठी वापरतो, आपण म्हणतो की 15 cm पट्टी आहे, याचा अर्थ आपण लेंथ काउंट करण्यासाठी वापरतो आहे. G फॉर ग्राम जे की माससाठी वापरलं जातं, आणि S फॉर सेकंड जे की टाईमसाठी वापरलं जातं, ओके. CGS युनिट हे कसं आहे, छोटं युनिट आहे, ओके. सगळ्यात मोठं युनिट काय असतं, SI सिस्टीम. SI सिस्टीम जे आहे ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे, पण CGS जे आहे ते छोट्या लेवलचं आहे, त्याच्यापेक्षा कमी लेवलचं आहे, ओके. सो ज्यामध्ये आपण लेंथ सेंटीमीटरमध्ये मोजतो, मास आपण ग्राममध्ये मोजतो, आणि टाईम आपण सेकंडमध्ये मोजतो. आफ्टर दॅट FPS. FPSमध्ये जर आपण पाहिलं तर F फॉर फूट, म्हणजेच आपण मोजतो ना की एक फूटचं आहे किंवा 1 फूटची पट्टी आहे वगैरे. P फॉर पाऊंड, पाऊंड एक प्रकारचा मास मोजण्यासाठी, म्हणजेच एखाद्या सबस्टन्सचा मास किती आहे तर ते पाऊंडमध्ये मोजलं जातं. तुम्ही पाहिलं असेल की काही देशांमध्ये वजन वगैरे, युरोपियन कंट्रीजमध्ये वजन पाऊंडमध्ये मोजतात. नेक्स्ट आहे S फॉर सेकंड, सेकंड सगळ्यांसाठी सेमच आहे, म्हणजे टाईम सगळ्यांसाठी सेकंडमध्येच मोजलं जातं.
नेक्स्ट आहे MKS. एम मध्ये एम फॉर मीटर जे की लेंथ मोजण्यासाठी वापरतात, के फॉर किलोग्राम जे की एखादा सबस्टन्सचं मास मोजण्यासाठी वापरतात, एस फॉर सेकंड जे की टाईम मोजण्यासाठी वापरतात. ओके, सो हे काही बेसिक सिस्टीम्स आहेत, CGS असो, FPS असो किंवा MKS असो. ओके, आफ्टर दॅट आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक सिस्टीम आहे, ते म्हणजे SI युनिट्स. सो आय थिंक की आपण आधी SI युनिट्स पाहूया आणि मग आपण पुढच्या पुढच्या टॉपिकडे जाऊया. सो इन 1960 द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर प्रपोज्ड रिवाइज्ड मेट्रिक सिस्टीम कॉल्ड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स अँड दॅट इज SI सिस्टीम. आता या ठिकाणी काय झालं की आपण म्हणतो की MKS आहे किंवा CGS आहे, तर हे सगळे जे युनिट्स आहेत तर ते युनिव्हर्सली एक्सेप्टेड नाही आहेत. मग युनिव्हर्सली एक्सेप्टेड असं काहीतरी असायला पाहिजे ना की एका देशामध्ये आपण म्हणतो आहे की एखाद्या सबस्टन्सचं वजन जे आहे ते 10 pounds आहे. तेच मी फक्त एक्झाम्पल घेते. तेच जर आपण म्हणतो आहे की त्याच वस्तूचं मेजरमेंट किंवा त्याच वस्तूचं मास इंडियामध्ये बघायला गेलं तर खूप कमी भरते, म्हणजे 5 ग्राम किंवा 5 kilograms भरते. म्हणजे हे कसं आहे, वेगवेगळं आहे. प्रत्येक देशामध्ये जर आपण गेलं तर त्यानुसार तिथल्या सिस्टीमनुसार त्याचं वजन किंवा लेंथ वगैरे जे पण असेल तर ते मोजलं जाणार. पण असं काहीतरी इंटरनॅशनल सिस्टीम पाहिजे की प्रत्येक देशामध्ये त्या सबस्टन्सचं मास किंवा त्या मॅटरचं मास हे सारखेच युनिटमध्ये काउंट केलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे SI युनिट्स जे आहे, तर ती सिस्टीम जी आहे मेट्रिक सिस्टीम म्हणजे मेजरमेंटची सिस्टीम प्रपोज करण्यात आली. द मेट्रिक सिस्टीम विच ओरिजिनेटेड इन फ्रान्स इन लेट 18th century, म्हणजे 18th century फ्रान्समध्ये, 18th century उत्तरार्धात ज्याला आपण म्हणतो 18th century संपण्याच्या वेळामध्ये, तर तेव्हा फ्रान्समध्ये मेट्रिक सिस्टीम ओरिजिनेट झाली. वॉज मोर कन्व्हिनियंट ॲज इट वॉज बेस्ड ऑन द डेसिमल सिस्टम, लेटर बेस्ड ऑन अ कॉमन स्टँडर्ड सिस्टम द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स वॉज एस्टॅब्लिश. पहिल्यांदा फ्रान्समध्ये 18th century म्हणजे 18th century संपायच्या वेळामध्ये एक सिस्टीम, मेट्रिक सिस्टीम ओरिजिनेट झाली जी की डेसिमल सिस्टीमवरती बेस्ड होती, पण नंतर मात्र एक कॉमन स्टँडर्ड सिस्टीम आली ज्याला की आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स किंवा SI युनिट्स असं म्हणतो. सो द SI सिस्टीम हॅज 7 base units ॲज लिस्टेड इन टेबल 1.1 आणि दीज आर फंडामेंटल scientific quantities. Other units like speed, volume, density, etc. can be derived from these quantities. आता तुम्ही जर पाहिलं तर SI सिस्टीममध्ये पण काही युनिट्स आहेत आणि ते आहेत 7 units, 7 basic units आहेत. आणि या 7 basic units आधारे आपण volume, density, speed या सगळ्या क्वांटिटीजसाठी जे पण युनिट्स आहेत तर ते आपण स्वतःहून डिराईव्ह करू शकतो. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते आपण 7 fundamental units पाहतो आहे. लेंथसाठी सिम्बॉल वापरण्यात आलेला आहे स्मॉल एल, आणि ते कशासाठी वापरतात तर मिनिट आहे त्याचं SI युनिट आणि त्या मीटरचं सिम्बॉल आहे एम. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मास एम. त्याच्यानंतर हे कशासाठी वापरतात, किलोग्राम म्हणून वापरतात, म्हणजे मास कशामध्ये मोजतात, किलोग्राममध्ये मोजतात. आणि याचं सिम्बॉल आहे KG. जर टाईम मोजायचं असेल तर आपण टी सिम्बॉल वापरणार टाईमसाठी, पण त्याचं युनिट आहे सेकंद आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल एस. आफ्टर दॅट इलेक्ट्रिक करंट जर मोजायचं असेल आपण आय घेतो, त्याचं युनिट आहे एम्पियरमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट मोजतो, त्याचा सिम्बॉल आहे ए. हे सगळं आपण इलेक्ट्रिक करंटच्या चॅप्टरमध्ये पाहिले. आफ्टर दॅट थर्मोडायनामिक टेम्परेचर जर असेल तर आपण कॅपिटल टीने डिनोट करतो, टाईम आपण स्मॉल टीने घेतो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि टेम्परेचर, थर्मोडायनामिक टेम्परेचर आपण कॅपिटल टीने घेतो, युनिट आहे केल्विन आणि याचं सिम्बॉल आहे कॅपिटल के. आफ्टर दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण एनी डिनोट करतो, याचं युनिट आहे ते म्हणजे मोल आणि याचं SI युनिट पण मोल आहे, फक्त या ठिकाणी ई लावलेलं नाही आहे. ओके, सो ते तो एक फरक लक्षात ठेवा. ल्युमिनस इंटेन्सिटी आपण आय आणि छोटासा खाली व्ही लिहिला आहे त्याने डिनोट करतो, ह्याचं युनिट आहे कॅन्डेला. आणि SI सिस्टीम आहे किंवा SI सिस्टीमवालं युनिट आहे CD. ओके, CDने आपण ते डिनोट करतो. तर इन दिस वे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये SI सिस्टीमसाठी आवश्यक असणारे जे 7 basic quantities आहेत तर त्या दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये लेंथ, मास वगैरे सगळं काउंट करण्यासाठी त्याचा सिम्बॉल कोणता आहे, ते कोणत्या युनिटमध्ये काउंट केलं जातं आणि त्या युनिटचा सिम्बॉल काय आहे, हे सगळं दाखवले. आणि हे सगळं पुढचं न्युमेरिकल सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट फिजिकल प्रॉपर्टीज. आतापर्यंत आपण काय पाहत होतो की ते कशामध्ये मेजर केलं जातं वगैरे वगैरे, आता फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत. मास अँड वेट, वी नो दॅट. आता मास आणि वेट आपण कुठून पाहिले किंवा कुठून शिकले, तर अर्थातच आपला 10th standard फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन, अर्थातच मास आणि वेट रिड्यूस झालं होतं या बॅचसाठी, बट तरी पण तुम्ही ते वाचलं असेलच. आता मास म्हणजे काय, तर एखाद्या सबस्टन्समध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो मास. आणि वेट म्हणजे काय, की त्या सबस्टन्सवरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला आहे अर्थने, त्याच्या एकूण क्वांटिटीला किंवा त्याच्या एकूण अमाऊंटला आपण म्हणतो वेट. ओके, सो वेट आणि मासमध्ये खूप फरक आहे. मास कधीही चेंज होत नाही, चंद्रावर जावा किंवा मंगळावर जावा किंवा पृथ्वीवर राहावा,
मास हे सेमच राहणार आहे, पण वेट मात्र चेंज होणार, कारण प्रत्येक मूनवर असो किंवा मासवर मार्सवर असो किंवा कशामध्ये असो अर्थवर असो, तरीही जे वेट आहे तर त्याच्यासाठी आवश्यक असणारं जे पण ग्रॅव्हिटेशनल ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन आहे ते प्रत्येक ठिकाणी बदलत जाणार आणि त्याच्यामुळे वेट पण बदलत जाणार. जसं की आपण वेटचा जर फॉर्म्युला पाहिला तर एम मल्टिप्लाय बाय जी. आता प्रत्येक ठिकाणी हे जे जी आहे ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲसलरेशन आहे तर ते प्रत्येक प्लॅनेटवरचं बदलणार आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेट बदलत असतं. ओके, इवन आपल्या अर्थवरती पण पोलार रिजनमध्ये वेट वेगळं असतं, इक्वेटोरियल रिजनमध्ये वेट वेगळं असतं. ओके, सो वेट प्रत्येक ठिकाणी प्लेस टू प्लेस बदलतं, बट मास जेवढं अर्थवरती आहे तेवढंच मूनवर राहणार, तेवढंच मार्सवर राहणार, तेवढंच सनवर राहणार. सनवर मोस्टली कोणी गेलं नाही आहे, बट तेवढंच राहणार. ओके, सो वी नो दॅट मॅटर हॅज मास. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मॅटरला मास असतं. सो मास इज अन इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर, म्हणजे ही म्हणजे असणारच आहे, अशी प्रॉपर्टी आहे की असणारच आहे, आवश्यकच प्रॉपर्टी आहे. सो इट इज द मेजर ऑफ द क्वांटिटी ऑफ मॅटर अ बॉडी कंटेन्स. म्हणजे मास काय आहे, एखाद्या मॅटरमध्ये किती, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर कंटेंट आहे ती क्वांटिटी, याला आपण म्हणतो मास. द मास ऑफ अ बॉडी डज नॉट व्हॅरी ॲज इट्स पोझिशन चेंजेस. म्हणजे मासमध्ये कुठेही डिफरन्स येत नाही, त्याची पोझिशन भलेही कुठे पण चेंज होते, मास सेमच राहणार आहे, ते कधीही चेंज होणार नाही. ऑन दी अदर हँड द वेट ऑफ अ बॉडी इज रिझल्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. म्हणजे वेट काय आहे, प्रॉडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. ओके, सो द वेट ऑफ अ बॉडी वेर इज बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ फॉर अ बॉडी वेर इज विथ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आणि प्रत्येक ठिकाणी वेट चेंज होतं, कारण अर्थच्या इथे इक्वल टूचं साईन आहे, सॉरी, कारण अर्थपासून जर आपण पाहिलं तर सेंटरवरती तसं झिरो असतं ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. पोलार रिजनमध्ये गेलं तर आपण जास्त असतं, इक्वेटोरियल रिजनमध्ये गेलं तर थोडं कमी कमी होत आलेलं असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अर्थमध्ये प्रत्येक ठिकाणी जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन बदलत जातं, मग ते डेप्थनुसार असो, हाईटनुसार असो किंवा त्याच्या सर्फेसनुसार असो, आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेट पण बदलत जातं. सो हेन्स द मास ऑफ अ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. आणि त्याच्यामुळे मास फंडामेंटल प्रॉपर्टी आहे एखाद्या ऑब्जेक्टची. का तर मास सेमच राहणार आहे आणि आपल्याला सेम राहणारं पाहिजे ना, सेम युनिट असणारं पाहिजे. सो त्याच्यामुळे मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी रॅदर दॅन वेट, कारण वेट तर बदलत जाणार, त्याच्यामुळेच आपण प्रत्येक गोष्टीचं वेट न मोजता मास मोजतो. ओके, सो आफ्टर दॅट द बेसिक युनिट ऑफ मास इन द एस आय सिस्टीम इज किलोग्राम ॲज गिवन इन टेबल 1.1. टेबल 1.1 जर आपण पाहिलं तर मासचं जे बेसिक युनिट आहे एस आय सिस्टीमनुसार तर ते आहे किलोग्राम. ओके, सो आफ्टर दॅट हवेवर अ फंक्शनल सॉरी फ्रॅक्शनल हवेवर अ फ्रॅक्शनल क्वांटिटी ग्राम इज यूज्ड फॉर वेईंग स्मॉल युनिट्स. आता एखादा सबस्टन्स आपण किलोग्राममध्ये नाही मोजू शकत, आपल्याला ग्राममध्ये मोजायचं आहे, तर तो पण एक युनिट आहे, दॅट इज ग्राम. ओके, स्मॉल क्वांटिटीज मोजण्यासाठी आता आपण एखाद्या केमिकल लॅबोरेटरीमध्ये जर आपण म्हटलं आपल्याला कुठली तरी रिॲक्शन करायचे तर आपण काय किलोग्राममध्ये घेणार का, नाही. त्या मोठ्या मोठ्या केमिकल लॅबोरेटरीजमध्ये घेतात, पण आपण आता आपली लॅबोरेटरी छोटी आहे, 11th 12th साठी केवढे मोठे मोठे एक्सपेरिमेंट्स नाही आहेत की किलोग्राममध्ये सबस्टन्स घ्यावं. तर यासाठी आपण छोट्या क्वांटिटीजमध्ये ग्राम्समध्ये कोणतं पण केमिकल सबस्टन्स घेणार आणि मग रिॲक्शन करणार. तर ह्या ज्या छोट्या क्वांटिटीज आहेत तर त्या पण वापरल्या जातात. मग आता या ठिकाणी आपल्याला ग्राम आणि किलोग्राममधलं रिलेशन दाखवलेलं आहे की 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम. आता 1000 आपण 10^3 ग्राम असं पण लिहू शकतो. त्यांच्या डोक्यावर 3 का लिहिलं आहे तर याचा अर्थ काय होतो, 1000, म्हणजे 10/10^3 असेल तर आपण काय म्हणणार आहोत, 1000. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी लेंथ. आता आपण पाहिलं की जर एखाद्या सबस्टन्सचं किती त्याच्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे पाहायचं असेल, आपण मास वापरतो. आता एखाद्या सबस्टन्सची लेंथ मोजायची असेल तर आपण काय वापरणार आहोत, मीटर. ओके, किलोमीटर मीटर. सो इन केमिस्ट्री वी कम अक्रॉस लेंथ वाईल एक्सप्रेसिंग प्रॉपर्टीज सच एज ॲटोमिक रेडियस. आपण पाहिलं की ॲटोमिक रेडियस जो असतो, ॲटोमिक रेडियस म्हणजे काय, एखाद्या ॲटममध्ये न्यूक्लियसपासून त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनपर्यंत जे काही मेजरमेंट असतं त्याला आपण म्हणतो ॲटोमिक रेडियस. आणि ॲटोमिक रेडियस कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं, पिकोमीटरमध्ये एक्सप्रेस केलं जातं. ओके, सो आफ्टर दॅट बॉन्ड लेंथ असेल, वेव्हलेंथ म्हणजे काय, अशा प्रकारे वेव्ज असतात त्यांच्या लेंथ असोत. किंवा आफ्टर दॅट आहे की ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या जे पण वेव्हलेंथ असतात, किंवा साऊंडच्या असोत वेव्हलेंथ, किंवा लाईटच्या वेव्हलेंथ असोत, तर या सगळ्या काही मोजण्यासाठी आपण लेंथ वापरतो. सो दीज क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल अँड देअर फॉर फ्रॅक्शनल युनिट ऑफ द एस आय युनिट ऑफ लेंथ आर यूज्ड ॲज एक्झाम्पल नॅनोमीटर किंवा त्याच्यानंतर आहे पिकोमीटर,
मग या ठिकाणी 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻² मीटर. ओके, सो या ज्या सबस्टन्सेस आहेत त्यांची लेंथ खूप खूप कमी असते. आता जर आपण पाहिलं तर ॲटोमिक रेडियस किती कमी असणार आहे, कारण ऑलरेडी ॲटमच एवढा छोटा असतो की जो आपल्याला आपल्या डोळ्यांनीही दिसत नाही, म्हणजे त्याचे रेडियस खूप कमी असणार आहे. सो इट इज एक्सप्रेस्ड इन पिकोमीटर. त्यानंतर जर आपण पाहिलं तर वेवलेंथ जी असते, लाईटची वेवलेंथ, असं आपण पाहिलं होतं ना, लाईटची वेवलेंथ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटरमध्ये असते. सो या ठिकाणी वेवलेंथ जी आहे ते नॅनोमीटरमध्ये मेजर केली जाते. तर अशा प्रकारे लेंथ कशाकशामध्ये मेजर केली जाते हे आपण पाहिलं. आफ्टर दॅट आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय अ 3-डायमेन्शनल ऑब्जेक्ट. 3-डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणजे काय? 3D ऑब्जेक्ट. एखाद्या कोणत्याही 3D ऑब्जेक्टने किती स्पेस ऑक्युपाय केलेला आहे तेवढी अमाऊंट म्हणजे त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. सपोज की आपण एक ग्लास घेतलेला आहे, ग्लासमध्ये आपण सँड किंवा वॉटर किंवा ज्यूस काही पण घेतलं आहे, तर ते जे ग्लासची केवढी कॅपॅसिटी आहे ते ज्यूस ठेवण्याची, किंवा ग्लासमध्ये किती अमाऊंट ऑफ ज्यूस बसणार आहे, तेवढं त्या ग्लासचं काय असणार आहे? व्हॉल्यूम. ओके, सो इट डज नॉट डिपेंड ऑन शेप. व्हॉल्यूम शेपवरती डिपेंड नसतं, तर व्हॉल्यूम त्या पर्टिक्युलर ग्लास असो किंवा कशामध्ये पण पर्टिक्युलर ग्लासमध्ये किती जागा अवेलेबल आहे त्याला आपण म्हणणार आहोत व्हॉल्यूम. ते शेपवरती वगैरे डिपेंड नसतं. सो फॉर मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस लिक्विड्स अँड गॅसेस अ कॉमन युनिट लिटर विच इज नॉट एन SI युनिट इज यूज्ड. आता जर आपण यामध्ये पाहिलं, जे पण 7 बेसिक आपले युनिट्स आहेत SI युनिट्स, फंडामेंटल युनिट्स, तर यामध्ये कुठेही लिटरचा वापर केलेला नाही. पण मग आपण या ठिकाणी लिटर कसं काय वापरतो? तरीही लिक्विड आणि गॅसचा मेजरमेंट, त्यांच्या व्हॉल्यूमचं मेजरमेंट करण्यासाठी आपण लिटरचा वापर करतो, पण लिटर SI युनिट नाही आहे. मग या ठिकाणी SI युनिट काय आहे? तर या ठिकाणी मीटर क्यूब हे SI युनिट आहे. ओके, सो 1 लिटर म्हणजे काय? 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1000 ml. ml म्हणजे काय? मिलीलिटर. ओके, सो जसं की 1 लिटर याचा अर्थ 1 डेसिमीटर क्यूब आहे, तसंच 1000 मिलीलिटर याचा अर्थ 1000 सेंटीमीटर क्यूब आहे. ओके, म्हणजेच लिटर हे SI युनिट जरी नसलं तरी पण व्हॉल्यूम जर लिक्विडमध्ये किंवा गॅशियसमध्ये असेल तर ते लिटरमध्ये मोजलं जातं, आणि त्याच लिटरचं कन्वर्जन परत मीटरमध्ये केलं जातं, कारण मीटर काय आहे? SI युनिट आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचदा व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये वगैरे लिहिलं असेल मॅथ्ससाठी वगैरे. ओके, पण जर गॅशियस आणि लिक्विड असेल तर आपण व्हॉल्यूम आधी लिटर किंवा मिलिलिटरमध्ये फाइंड आउट करतो, आणि मग आपण त्याचं कन्वर्जन मीटर क्यूबमध्ये करतो. मग तुम्ही असे काही चॅप्टर्स पाहिले, असे काही क्वेश्चन्स पाहिले असतील मॅथ्समध्ये. लास्ट चॅप्टर जो होता आपला मॅथ्स 2 मधला 10th स्टँडर्डचा, तर त्यामध्ये की एवढं शेपचं एक कंटेनर आहे तर त्याचं व्हॉल्यूम फाइंड आउट करा. मग व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी आपण आपला फॉर्म्युला वापरायचं आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचो. परत सांगितलं जायचं की त्याच्यामध्ये किती वॉटर असेल, किती ml किंवा किती लिटर वॉटर असेल तर ते फाइंड आउट करा. मग आपण लिटर वॉटर फाइंड आउट करायचो त्या मिळालेल्या व्हॉल्यूमच्या आधारे. म्हणजे अशाच पद्धतीने लिटर जे आहे त्यात SI युनिट नसून मीटर SI युनिट आहे, पण आपण लिटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करू शकतो. ओके, आणि मग आपलं जे गॅसेस किंवा लिक्विड मटेरियल असेल तर ते आपण फाइंड आउट करू शकतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्हॉल्यूम कशामध्ये आपण काउंट करतो? 1000 सेंटीमीटर क्यूब, 1000 मिलीलिटर, 1000 डेसिमीटर क्यूब आणि 1 लिटर. ओके, सॉरी 1 डेसिमीटर क्यूब आणि 1 लिटर. आफ्टर दॅट तुम्हाला या ठिकाणी क्यूब स्ट्रक्चर पाहायला मिळते. मिळते जर तुम्ही पाहिलं तर हा जो एक ब्लॉक आहे, म्हणजे हा जो छोटासा एक ब्लॉक आहे, त्याचं लेंथ किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. आणि हे एवढं पूर्ण जर आपण पाहिलं तर हे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 बॉक्स आहेत. ओके, सो 1 सेंटीमीटरचा एक बॉक्स याप्रमाणे 10 बॉक्स आहेत, म्हणजे अर्थातच याची लेंथ 10 सेंटीमीटर असणार. 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डी मीटर. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्हॉल्यूम किती आहे? 1 क्यूब मीटर, सॉरी 1 सेंटीमीटर क्यूब. कारण आपण व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करतो? जर एखादा स्क्वेअर स्ट्रक्चर असेल तर L × L × L. आता याचं 1 सेंटीमीटरच लेंथ आहे, तर 1 × 1 × 1 काय होणार आहे? 1 सेंटीमीटर क्यूब. ओके, नेक्स्ट आहे 1 मिलीलिटर, म्हणजेच याचं व्हॉल्यूम काय असणार आहे? 1 मिलीलिटर आणि 1 सेंटीमीटर क्यूब. 1 मिलीलिटर म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाणी ओतलं तर ते किती असणार आहे? 1 मिलीलिटर पाणी असणार आहे. ओके, सो इन दिस वे आपण व्हॉल्यूम वगैरे फाइंड आउट करतो. डिफरंट काइंड्स ऑफ ग्लासवेअर आर यूज टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स अँड सॉल्युशन. फॉर एक्झाम्पल, ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ब्युरेट, पिपेट, एक्सेट्रा. आता हे काय आहे याचे तुम्हाला इमेजेस या ठिकाणी पाहायला मिळतात की ग्रॅज्युएटेड सिलेंडर म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएट केलं असं काय नाही आहे. सो ग्रॅज्युएटेड सिलेंडर म्हणजे काय? की या ठिकाणी तुम्हाला मेजरमेंट तुम्ही करू शकता की किती ml ऑफ वॉटर किंवा सॉल्युशन तुम्ही केमिकल रिएक्शनसाठी वापरणार आहात. हे एक पिपेट नावाचं एक तुम्ही म्हणू शकता की व्हॉल्यूम काउंट करण्यासाठी असणारे कंटेनर आहे थोडक्यात. याच्यामधून तुम्ही एखादं पर्टिक्युलर सॉल्युशनचं व्हॉल्यूम वगैरे काउंट करू शकता. त्यानंतर हे आहे ब्युरेट आणि हे आहे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. ओके, सो आफ्टर दॅट आपण पुढचं रीड करूया. नेक्स्ट आहे
A volumetric flask is used to prepare a known volume of a solution. Figure 1.3 shows the types of apparatus used in laboratory for measuring volume of liquids. वेगवेगळ्या प्रकारचं लिक्विड्सचं व्हॉल्यूम काउंट करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे अपॅरेटिस आहेत जे की लॅबोरेटरीमध्ये पाहायला मिळतात. तुमच्या पण स्कूलच्या लॅबोरेटरीमध्ये असेल. तुम्ही सध्या तर लॉकडाऊन आहे, हे संपल्यानंतर जेव्हा पण तुमचे कॉलेजेस सुरू होतील तेव्हा तुम्ही पाहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. पण डेन्सिटी आपण कशी काउंट करतो ते आता आपण पाहूया. डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज इट्स मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो आता हे जे मास आहे त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं मास आहे, डिवायडेड बाय आपण त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं व्हॉल्यूम करणार आहोत तेव्हा आपल्याला मिळणार आहे डेन्सिटी. आता तुम्ही जर पाहिलं तर डेन्सिटी जेव्हा वाढते तेव्हा व्हॉल्यूम कमी होतं आणि डेन्सिटी जेव्हा कमी होते तेव्हा व्हॉल्यूम वाढतं. पण हे कसं काय होतं? तर पहा, सपोज की हे एक घर आहे, छोटंसं घर घेऊया आपण. हे घर आहे आणि या घरामध्ये 10 माणसं आहेत. किती माणसं आहेत? 10. आता या ठिकाणी व्हॉल्यूम कमी आहे म्हणजे घर खूप छोटंसं आहे, त्याच्यामुळे 10 माणसं म्हणजे खूप घनता जास्त असणार आहे, खूप गिचडी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम कमी आहे पण या ठिकाणी डेन्सिटी जास्त असणार आहे कारण छोट्याशा घरामध्ये खूप सारी माणसं आहेत. पण आपण माणसांची संख्या तेवढीच ठेवली आणि घर मोठं केलं. आता या घरापेक्षा हे घर मोठं आहे, मग या घरामध्ये 10 माणसं आहेत, त्याचा अर्थ या घरामध्ये ते सुटसुटीत राहू शकतात. म्हणजे आपण काय केलं? व्हॉल्यूम वाढवलं. आता व्हॉल्यूम जर वाढवतो आहे आपण तर या ठिकाणी खिचडी गर्दी कमी होणार, म्हणजेच डेन्सिटी काय होणार? कमी होणार. सो हेच आहे की जेव्हा आपण व्हॉल्यूम वाढवतो तेव्हा डेन्सिटी कमी होते, डेन्सिटी वाढते तेव्हा व्हॉल्यूम कमी होतं. म्हणजेच दोघं कसे आहेत? इनडायरेक्टली एक दुसऱ्याशी प्रोपोर्शनल आहेत. ओके, सो आफ्टर दॅट इट इज डिटरमाइंड इन द लॅबोरेटरी बाय मेजरिंग बोथ दी मास अँड द व्हॉल्यूम ऑफ अ सॅम्पल. मग एखाद्या सॅम्पलचं डेन्सिटी किती आहे हे आपण कसं फाइंड आउट करणार? तर त्या सॅम्पलचं आधी मास फाइंड आउट केलं जातं, मग त्याचं व्हॉल्यूम फाइंड आउट केलं जातं, मग मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम केलं जातं आणि मग आपल्याला त्या पर्टिक्युलर सॅम्पलची डेन्सिटी कळते. द डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग मास बाय व्हॉल्यूम. आफ्टर दॅट इट इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स. डेन्सिटी ही सबस्टन्सची एक प्रॉपर्टी आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. सो SI युनिट ऑफ डेन्सिटी कॅन बी ऑप्टेन ॲज फॉलोज. मग डेन्सिटीचं SI युनिट काय आहे तर ते आपण कसं फाइंड आउट करणार? तर पहा, या ठिकाणी आपण काय करणार आहोत? SI युनिट ऑफ मास डिवायडेड बाय SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. मास आणि व्हॉल्यूमचंच का? कारण डेन्सिटी फाइंड आउट करताना आपण मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम करतो. सो त्यामुळे SI युनिट ऑफ मास डिवायडेड बाय SI युनिट ऑफ व्हॉल्यूम केलं तर मासचं युनिट काय आहे? किलोग्राम. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? आपण काय पाहिलं? लिटर असतं, पण आपण SI मध्ये काय पकडतो? मीटर क्यूब पकडतो. सो या ठिकाणी आहे मीटर क्यूब. मग याचा अर्थ काय होणार आहे? किलोग्राम पर मीटर क्यूब. आता एकतर ते आपण असं लिहू शकतो किंवा आपण असंही लिहू शकतो. आता असं लिहिलं काय? असं लिहिलं काय? अर्थ एकच होतो. तुम्ही म्हणाल असं लिहिलं तर असा अर्थ कसा काय होईल? आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी किलोग्राम मीटरच्या डोक्यावरती -3 आहे. आता आपण पाहिलं या ठिकाणी आधीच, आय थिंक की 7th स्टँडर्डमध्ये, की या ठिकाणी जेव्हा इथे मीटर क्यूब असेल हे जेव्हा आपण वरती घेतो न्युमरेटरमध्ये तेव्हा हे प्लसचं मायनस होतं. सो साईन चेंज होतं आणि त्याच्यामुळे किलोग्राम मीटर -3 येतं. ओके, सो CGS युनिट काय येणार आहे आता याचं? SI युनिट काय आहे? किलोग्राम डिवायडेड बाय मीटर क्यूब. मग CGS युनिटमध्ये आपण घेणार आहोत ग्राम आणि जर आपण व्हॉल्यूम पाहिलं, व्हॉल्यूमचं जर आपण SI युनिट पाहिलं तर ते आहे मीटर क्यूब. मग त्याचं जर आपण CGS युनिट पाहिलं तर मिली लिटर येणार आहे. किती येणार आहे? मिली लिटर. किंवा याला आपण ग्राम मिली लिटर अपॉन -1 किंवा पावर -1 घेऊ शकतो. -1 काय आहे? जेव्हा वरती जाणार तेव्हा त्याचं पावर -1 होणार. ओके, किंवा ग्राम सेंटीमीटर -3 क्यूब असं पण आपण घेऊ शकतो. ओके, ग्राम सेंटीमीटर -3 क्यूब. ओके, आता या ठिकाणी आपण ग्राम याचं CGS युनिट घेतलं, मीटरचं सेंटीमीटर CGS युनिट घेतलं आणि -3 क्यूब. ओके, सो इन दिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत किंवा फाइंड आउट करणार आहोत. त्यानंतर आता आपण पाहतो आहे टेम्परेचर. सो व्हॉट इज टेम्परेचर? टेम्परेचर इज अ मेजर ऑफ द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अन ऑब्जेक्ट. आता सपोज की एखादं ऑब्जेक्ट आहे, आपण पाणी घेऊया. पाणी आहे जे खूप गरम आहे. मग ते खूप गरम आहे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की ते 100 डिग्री सेल्सिअसचं बॉइलिंग वॉटर आहे, उकळतं पाणी आहे आणि त्यामुळे ते गरम आहे. किंवा आपण जर असं म्हटलं की 0 डिग्री सेल्सिअसचं पाणी म्हणजेच बर्फ आहे. आता 0 डिग्री सेल्सिअसचं पाणी नसतं, तो बर्फ असतो. तर त्या बर्फाला जर आपण हात लावला की थंड असणार आहे. म्हणजेच हे जे गरम आहे, हे जे थंड आहे, हे आपल्याला कशावरून कळतं आहे? त्या पर्टिक्युलरली पाण्याच्या किंवा आईसच्या टेम्परेचरवरून. ओके, सो हे जे टेम्परेचर आहे हे आपण कॉमनली डिग्री सेल्सिअसमध्ये, डिग्री फेरनहाईटमध्ये किंवा केल्विनमध्ये मेजर करतो. एकतर डिग्री सेल्सिअस, एकतर डिग्री फेरनहाईट किंवा एकतर केल्विन, हे तिन्ही पण काय आहेत? मेजर्स आहेत टेम्परेचर मेजर करण्याचे. ओके, यामध्ये जर आपण पाहिलं तर केल्विन हे SI युनिट आहे. इथे तुम्ही चार्टमध्ये पण पाहू शकता. 1 मिनिट, लेट मी शो यू. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर थर्मोडायनामिक टेम्परेचरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर केल्विन के, ओके, त्याचं सिम्बॉल आहे के. सो केल्विन वापरलं जातं टेम्परेचर काउंट करण्यासाठी, मेजर करण्यासाठी. आता जनरली द थर्मामीटर विच
with Celsius scale are calibrated from 0 degree Celsius to 100 degree Celsius, where these two temperatures are respectively the freezing point and boiling point of water at atmospheric pressure. तुम्ही जर पाहिलं तर जे साधं थर्मामीटर असतं तर त्यामध्ये जर आपण डिग्री सेल्सियस स्केल जर पाहिलं तर त्यामध्ये डिग्री सेल्सियस म्हणजे 0 डिग्री सेल्सियस आणि 100 डिग्री सेल्सियसचं मेजरमेंट असतं. मग या ठिकाणी 0 डिग्री सेल्सियसला आपण फ्रीझिंग पॉईंट म्हणतो आणि 100 डिग्री सेल्सियसला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. ओके, हे कशा संदर्भात आहे? वॉटरच्या संदर्भामध्ये. सर्वसाधारणपणे आपण वॉटरचं जे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, याच्यावरून आपण हे ठरवलेलं आहे. सो दीज आर रिप्रेझेंटेड ॲज फेरनहाईट स्केल्स, ॲज 32 डिग्री फेरनहाईट टू 212 डिग्री फेरनहाईट. म्हणजेच 0 डिग्री सेल्सियस ज्याला आपण म्हणतो ते जर आपण फेरनहाईटमध्ये पाहिलं, कारण डिग्री सेल्सियस असो किंवा डिग्री फेरनहाईट असो हे दोन वेगवेगळे मेजरमेंट्स आहेत. एक्झॅक्टली. सो आता या ठिकाणी जर आपण एखादं टेम्परेचर डिग्री सेल्सियसमध्ये म्हणतोय की 0 डिग्री सेल्सियस आहे, तर ते डिग्री फेरनहाईटमध्ये 32 डिग्री सेल्सियस असणार आहे. तुम्ही बऱ्याचदा जेव्हा ताप वगैरे मोजमाप करता, फीवर वगैरे पाहता, तर फीवर जर तुम्ही फेरनहाईटमध्ये पाहिलं तर ते ऑलमोस्ट नॉर्मल टेम्परेचर असेल तर ते 98 डिग्री फेरनहाईट असतं. ओके, पण जर तुम्ही साधं टेम्परेचर पाहिलं तर ते खूप कमी असतं. साधं म्हणजे कसं, डिग्री सेल्सियसमधलं ते खूप कमी असतं. बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की कोणतं टेम्परेचर घ्यायचं, तर दोन्ही टेम्परेचर सारखंच असतं. फक्त फेरनहाईटमध्ये आपण जर पाहिलं तर टेम्परेचर जास्त असतं. जास्त म्हणजे त्या स्केलनुसार जास्त असतं. टेम्परेचर तेवढंच आहे, एक जे युनिट आहे तर ते तेवढंच आहे. पण जर आपण फेरनहाईटमध्ये पाहतोय तर फेरनहाईटमध्ये जास्त आहे. जसं की 1 meter जेव्हा आपण म्हणतो आहोत तर 1 meter पण तेवढंच आहे, पण 1 meter इज इक्वल टू 100 centimeter. म्हणजे 100 centimeter पण तेवढंच आहे, 1 meter पण तेवढंच आहे. फक्त हे दोन वेगवेगळे युनिट्स आहेत. जस्ट जसं की मीटर सेंटीमीटर युनिट आहे, तसेच त्या पद्धतीने डिग्री फेरनहाईट आणि डिग्री सेल्सियस युनिट आहेत. सो जेव्हा आपण असं म्हणतोय की टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस आहे, याचा अर्थ ते टेम्परेचर 32 डिग्री फेरनहाईट आहे. टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस आहे, याचा अर्थ ते टेम्परेचर 212 डिग्री फेरनहाईट आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला कन्फ्युजन नसेल डिग्री आणि फेरनहाईटमध्ये, डिग्री सेल्सियस आणि फेरनहाईटमध्ये. नेक्स्ट आपण हे पण पाहणार आहोत. आधी आपण पूर्ण कम्प्लीट करूया आणि मग त्यानंतर आपण तो डायग्राम पाहूया. आता हे तर झालं डिग्री सेल्सियस आणि डिग्री फेरनहाईटमधलं, पण केल्विनचं काय तर ते पण आपण पाहतोय. पण त्याआधी तुम्हाला सपोज की एखादं टेम्परेचर दिले, सपोज की 23 डिग्री सेल्सियस सांगितले. आता तुम्हाला याचं कन्वर्जन करायचं आहे डिग्री फेरनहाईटमध्ये. सो ते तुम्ही कसं करणार? काहीतरी लॉजिक किंवा काहीतरी फॉर्म्युला वगैरे असेल, तर तोच फॉर्म्युला या ठिकाणी आहे. डिग्री फेरनहाईट इज इक्वल टू 9/5 मल्टिप्लाय बाय डिग्री सेल्सियसची जी काही व्हॅल्यू असेल ती प्लस 32. आता सपोज की या ठिकाणी 9/5 मल्टिप्लाय बाय मी डिग्री सेल्सियस 10 घेते प्लस 32. सो 5 1 5, 5 2 10, 9 2 18, 18 + 32 म्हणजे या ठिकाणी काय आलं, 0 1 3 4 5, म्हणजे 50 डिग्री. म्हणजे जेव्हा डिग्री सेल्सियसमध्ये 10 टेम्परेचर असेल तेव्हा फेरनहाईटमध्ये असणार आहे 50. ओके, म्हणजे 50 फेरनहाईट इज इक्वल टू 10 डिग्री सेल्सियस. तर अशा पद्धतीने तुम्ही डिग्रीचं फेरनहाईटमध्ये कन्वर्जन करू शकता या फॉर्म्युलाचा वापर करून. हे सगळे जे काही फॉर्म्युलाज आहेत किंवा सगळे युनिट्स जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण केमिस्ट्रीमध्ये तुम्ही आत्तापर्यंत कुठेही इक्वेशन्स वगैरे सॉल्व केलेले पाहिले नसतील. आय थिंक की 9वीला आपण एखादं इक्वेशन सॉल्व केलं असेल ॲटॉमिक मास वगैरे फाइंड आउट करण्यासाठी, पण त्यानंतर आपण कधीही केमिस्ट्रीमध्ये इक्वेशन वगैरे सॉल्व केले नाहीत. पण आता मात्र तुम्हाला इक्वेशन्स पण सॉल्व करायचे आहेत केमिस्ट्रीमध्ये सुद्धा. आता आपण केल्विन आणि सेल्सियसमध्ये काय रिलेशन आहे तर ते पाहूया. आता जेव्हा आपल्याला डिग्री सेल्सियसचं कन्वर्जन केल्विनमध्ये करायचं आहे, देन मग आपण काय करणार, केल्विन इज इक्वल टू सपोज की 10 डिग्री सेल्सियस आहे, 10 + 273.15 करणार. म्हणजेच 10 डिग्री सेल्सियसचं केल्विनमध्ये कन्वर्जन करताना 283.15 होणार आहे, कारण आपण आपल्याकडे डिग्री सेल्सियस काय आहे, 10 आहे, त्याचं आपण कन्वर्जन केल्विनमध्ये करतोय. सो 10 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 283.15 केल्विन. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला डिग्रीचं कन्वर्जन केल्विनमध्ये, डिग्रीचं कन्वर्जन फेरनहाईटमध्ये किंवा फेरनहाईटचं कन्वर्जन डिग्रीमध्ये, सगळ्यामध्ये सगळं कन्वर्जन तुम्ही करू शकता. ओके, सो इन दिस वे डिग्री सेल्सियस, डिग्री फेरनहाईट आणि केल्विन आय होप की तुम्हाला समजलं असेल. आणि याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तर तो आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्याआधी या ठिकाणी एक डायग्राम आहे तर ती आपण पाहूया. इथे जर तुम्ही पाहिलं तर वॉटर बॉईल होतंय. कधी बॉईल होतं? जेव्हा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस असेल तेव्हा वॉटर बॉईल होतं. सो या ठिकाणी तुम्हाला सेल्सियसचं सगळं मेजरमेंट पाहायला मिळतं, इकडे डिग्री फेरनहाईट आणि इकडे केल्विन. ओके, इथे डिग्री सेल्सियस. आता या ठिकाणी टेम्परेचर 100 डिग्रीवरती वॉटर बॉईल होतंय, तेच टेम्परेचर डिग्री फेरनहाईटवरती 210 असणार आहे, 210 डिग्री फेरनहाईट. तेच टेम्परेचर केल्विनमध्ये 212 असणार आहे, थोडंसं वरती घेतलेले, 212 असणार आहे डिग्री फेरनहाईटमध्ये, आणि तेच टेम्परेचर केल्विनमध्ये 373.15 असणार आहे. ओके,
सो इन दिस वे तुम्हाला या ठिकाणी टेम्परेचर्स दाखवलेले आहेत. आता आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सियस, पण तेच जर आपण पाहिलं डिग्री फेरनाईटमध्ये तर ते असणार आहे 98.6 डिग्री, आणि तेच जर आपण कॅल्विनमध्ये पाहिलं तर ते असणार आहे अप्रॉक्झिमेटली, अशी जर आपण लाईन ड्रॉ केली तर 310 ते 315 काहीतरी असेल. आपण कन्वर्ट करूया ना, आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिला त्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करून बघूया. ओके, अंदाजे पाहण्यापेक्षा कन्वर्ट करूया. सो 273.15 प्लस आपल्याला करायचं आहे 37, सो 0.15 आहे असं या ठिकाणी येईल 0, या ठिकाणी पण येईल 0, आणि या ठिकाणी 3. सो 300.15 येणार आहे तुमचं टेम्परेचर कॅल्विनमध्ये, म्हणजे ॲक्च्युअल जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं तर ते. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी, म्हणून त्यांनी 310 असं डायरेक्ट दाखवले, मधलं पॉईंटमधलं वगैरे आन्सर न घेता. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतो आहे की या ठिकाणी माझं काही चुकलं आहे का मेजरमेंट. एक मिनिट परत मला चेक करू द्या. 273.15 आणि 37, एक मिनिट, काहीतरी चुकलं आहे माझं. इथे 15 आहे असं 01, अच्छा अच्छा सॉरी चुकले. 310.15 येणार आहे, 310.15 येणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी अप्रॉक्सिमेटली 310 घेतलेलं आहे. ओके, 310.15 येणार आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचर कॅल्विनमध्ये. ओके, सो हा अंक लक्षात ठेवा, मी चुकून मग असे 300 सांगितलं, पण ते 310 आहे. आफ्टर दॅट जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी तर फ्रीझिंग पॉईंट पहा 0 डिग्री आहे या ठिकाणी, 32 डिग्री फेरनहाईट या ठिकाणी, 0 डिग्री सेल्सियस, आणि या ठिकाणी 273.15 केल्विन. ओके, आफ्टर दॅट ॲब्सोल्यूट झिरो किंवा ऑल मॉलिक्युलर मोशन स्टॉप्स, म्हणजे ज्या ठिकाणी सगळे काही मोशन स्टॉप होतात तर ती व्हॅल्यू किती आहे पहा, डिग्रीमध्ये आहे -273.15 डिग्री सेल्सियस, फेरनहाईटमध्ये -459.67 डिग्री फेरनहाईट, आणि केल्विनमध्ये 0. ओके, सो इन दिस वे हा चार्ट पण आपण पाहिलेला आहे. आणि नेक्स्ट जे आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, हा एक वेगळा टॉपिक आहे की ज्यामध्ये आपण कन्झर्वेशन ऑफ मास आणि बरेचसे टॉपिक पाहणार आहोत. सो हा टॉपिक यामध्ये कंटिन्यू तसाही होणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यापेक्षा आपण ते सगळं काही नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील, आणि लाईक केलं तरी पण चालेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.